नमस्कार, मी ज्योतिका। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड। आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर चढले भाग 43। आदिती, अगं आज तरी सुट्टी घ्यायची ना, सावित्रीबाई म्हणाल्या। जाऊ दे तिला, आपण रात्री सेलिब्रेट करू, श्री आईकडे पाहत म्हणाला। एक काम करा, तुम्ही दोघीच जा कुठेतरी, छान सेलिब्रेट करा, आपण सगळे मिळून तुझा बर्थडे संडेला साजरा करू, सावित्रीबाई म्हणाल्या। आई, आज आदितीचे मॉम आणि डॅड येणार आहेत, सो आपण सगळे मिळून आजच सेलिब्रेट करू, वाटल्यास आम्ही संडेला सेलिब्रेट करू, श्री म्हणाला। आई आणि श्री बोलत होते तोपर्यंत आदिती देवघरात जाऊन देवांना नमस्कार करून आली। हो तसंही चालेल, पण आदिती बाळा आज जमलं तर लवकर ये, उशीर करू नको, आणि तो सुद्धा श्री, सावित्रीबाई म्हणाल्या। हो आई, आदिती म्हणाली। श्रीनेही हो मध्ये मान हलवली। सावित्रीबाईंनी आदितीचं औक्षण केलं। आदिती त्यांच्या पाया पडली। आयुष्यमान भव, आईंनी आशीर्वाद दिला। बाबा, आदितीने विचारलं, त्यांना आता संध्याकाळीच भेट, ते आणि बनी तासाभरापूर्वीच बाहेर गेलेत, एक मीटिंग अटेंड करायची आहे असं काही म्हणत होते दोघेही, सावित्रीबाई म्हणाल्या। बरं ठीक आहे, येऊ मी आई, आदिती म्हणाली। संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आदिती लवकर आली होती। बेडरूममध्ये आली तर तिला बेडवर एक बॉक्स आणि एक चिठ्ठी दिसली। तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली होती। आदिती, माझ्याकडून ही छोटीशी भेट, बघ तुला आवडते का, श्री। आदितीने चिठ्ठी तशीच छातीशी लावली। सकाळीच तर त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं, किती सुंदर सेट होता, आणि आता पुन्हा। खरंच मी खूप स्पेशल आहे श्रीसाठी। हो आहेच, त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं ते, आदिती मनातच बडबड करत होती आणि लाजत होती। आणि आनंदातच तिने बॉक्स ओपन केला। त्यात एक सुंदर अशी डिझायनर साडी होती, बेबी पिंक कलरची, त्यावर सिल्वर कलरचं वर्क होतं। आदितीने साडी हातात घेतली आणि आरशासमोर उभी राहून तिने ती साडी अंगाला लावली। खूपच सुंदर साडी आहे श्री, मला खूप आवडली, आदिती आरशात बघत बोलत होती। आदितीने श्रीने दिलेली साडी नेसली, त्यावर सकाळी त्याने दिलेला डायमंड सेट अगदी उठून दिसत होता। इतकं कसं परफेक्ट जमतं श्री तुम्हाला, खूपच सुंदर वाटते कॉम्बिनेशन। हलकासा मेकअप करून तिने केस मोकळे सोडले, थोडीशी लिपस्टिक लावली, डोळ्यामध्ये काजळ घातलं, बस खूपच सुंदर दिसत होती आदिती। तिच्या डोळ्यांमध्ये श्री कधी येतो याची आतुरता दिसत होती। ती खाली आली तर मॉम आणि डॅड नुकतेच येऊन बसले होते। आदिती जाऊन मॉम आणि डॅडच्या गळ्यात पडली। दोघांनाही पाहून तिला खूप आनंद झाला होता। आदितीला आनंदात पाहून तिचे मॉम आणि डॅडसुद्धा सुखावले होते। श्री नाही दिसत, डॅडने विचारलं। अजून आले नाहीत, येतील इतक्यात, आदिती म्हणाली। तुम्ही चहा नाश्ता करा, तोपर्यंत श्री येईलच, सावित्रीबाई म्हणाल्या। बनी, विजयराव, सावित्रीबाई आणि आदिती सर्व आदितीच्या मॉम डॅडबरोबर गप्पा मारत बसले होते। जवळजवळ 7 वाजून गेले होते, श्रीचा पत्ता नव्हता। आदिती, श्रीला कॉल कर बरं, अजून कसा नाही आला तो, सावित्रीबाई म्हणाल्या। आदितीने कॉल केला पण श्री कॉल घेत नव्हता। आई, श्री कॉल रिसीव्ह नाही करत आहेत, कदाचित कामात असतील, आदिती बोलली, पण तिचा पडलेल्या चेहऱ्यात सांगत होता की ती श्रीला किती मिस करत आहे ते। वहिनी, आई, बाईचा मॅसेज आला आहे, त्याला एक अर्जंट काम आलं आहे, तर त्याला अजून उशीर होईल, त्यांनी आपल्याला पुढे जायला सांगितलं आहे, तो आपल्याला डायरेक्ट हॉटेलवरच भेटेल, बनी म्हणाला। हॉटेलमध्ये जाऊन 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण श्रीचा अजून पत्ता नव्हता न कॉल होता। आदिती आता जरा टेन्शनमध्ये आली होती। तिचं सगळं लक्ष हॉटेलच्या एंट्रन्सवर होतं, सावित्रीबाईंच्या नजरेतून ते सुटलं नाही। आदिती बाळा, नाराज नको होस, श्रीचा जॉबच असा आहे, कधी काय काम येईल सांगता येत नाही, तो बिझी असेल, नाहीतर तो जाणून बुजून तर असं नाही वागणार, तुलासुद्धा माहीत आहे ना, सावित्रीबाईंनी समजावलं। तेव्हा कुठे ती जरा सावरली, पण तरीही तिचं मन श्रीची वाट पाहत होतं। सगळ्यांनी जेवण केलं, आदितीचा बर्थडे केक कट झाला, गप्पा गोष्टीत बराच टाईम झाला। आदितीच्या मॉम डॅडला राहण्यासाठी सावित्रीबाई आणि विजयरावांनी खूप आग्रह केला होता, पण ते नाही थांबले। आदिती घरी आली पण तिने चेंज नाही केलं, कारण श्रीने तिला ह्या साडीमध्ये पाहावं असं तिला वाटत होतं। ती श्रीची वाट पाहत बसली होती, तोच तिचा फोन वाजला। अननोन नंबर होता, आदितीने रिसिव्ह केला। हॅलो, हॅलो, आदिती मॅडम बोलता का, समोरून एक व्यक्ती बोलली। हो बोलते, आपण कोण? मॅडम, मी शेळके बोलते पोलीस स्टेशनमधून,
ते श्री सरांना गोळी लागली आहे हाताला, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, मी ॲड्रेस पाठवतो, शेळके म्हणाले. आदिती मात्र आता स्तब्ध झाली होती. श्री संकटात होते आणि मी इथे ते का आले नाही म्हणून चिडचिड करत होते. त्यांना खडूस सडू काय काय बोलत होते. तिच्या डोळ्यांना पाण्याचे धार लागले. ती तशीच पटकन खाली गेली. आई बाबा आणि बनीला तिने कॉलबद्दल सांगितलं. ते सुद्धा घाबरले होते. बाबांनी कॉल करून मोठमोठे डॉक्टर अगोदरच हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले होते. सगळे लगेच हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत अदितीचा जीव कासावीस झाला होता. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांनी श्रीची चौकशी केली. बाबांनी पाठवलेल्या डॉक्टरांची टीम श्रीवर इलाज करत होती. आदिती डोळे पुसत होतीच तोच तिचं लक्ष उभ्या असलेल्या आदित्यवर गेलं. दादू, तिने आदित्यनं आवाज दिला आणि रडतच ती त्याला जाऊन बिलगली. दादू, काय झालं आहे श्रीला? आदितीने विचारलं. तिचा आवाज ऐकून सावित्रीबाई, बनी, विजयरावसुद्धा आदित्यजवळ गेले. आदी, माझ्या श्रीला नक्की काय झालं आहे? सावित्रीबाईंनी रडत विचारलं. त्याच्या हाताला गोळी चाटून गेली आहे. मी मगाशीच डॉक्टरांशी बोललो आहे. जखम एवढी खोल नाही आणि टेन्शन घेण्यासारखंसुद्धा काही नाही. आदित्य अदितीला बाजूला करत म्हणाला आणि सावित्रीबाईंनी देवाला हात जोडले. आदित्यलासुद्धा थोडं लागलं होतं. त्याच्या हाताला आणि डोक्यालासुद्धा पट्टी होती. सगळे तिथेच बाहेर बसले होते. आदित्यसुद्धा त्यांच्याबरोबर बसून होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. श्री, कसा आहे? डॉक्टर विजयरावांनी विचारलं. ही इज ॲब्सुल्युटली फाईन. गोळी जराशी चाटून गेली आहे म्हणून जखम फार खोल नाही. थोड्याफार किरकोळ जखमा आहेत, त्या 2-4 दिवसामध्ये भरतील, डॉक्टर म्हणाले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. आम्ही त्याला भेटू शकतो का? आदित्यने विचारलं. हो चालेल, भेटा, पण सगळे एकदम नका जाऊ, डॉक्टर म्हणाले. हो ठीक आहे काका. काकी, तुम्ही या भेटून अगोदर, आदित्य म्हणाला. कसा आहेस तू? खूप दुखते का रे तुला? सावित्रीबाई त्याच्या जखमेवर हात लावत म्हणाल्या. तर विजयरावांचे सुद्धा डोळे भरले होते. आई बाबा, मी एकदम ठीक आहे. साधारण जखम आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. तुम्ही काळजी नका करू, श्री हसत म्हणाला. श्री, नको करू ही पोलिसाची नोकरी. काय कमी आहे रे तुला? एवढा मोठा बिझनेस आहे, तो सांभाळ. ऐक माझं बाळा, तू बाहेर पडलास ना की परत येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो माझा, सावित्रीबाई डोळे पुसत म्हणाल्या. आई प्लीज, रडू नको. आणि तुलासुद्धा माहीत आहे मी हे काम पैशासाठी नाही करत, श्री म्हणाला. सावित्री, शांत व्हा. आता हा विषय नको, त्याला आरामाची गरज आहे. आता आपण या विषयावर नंतर बोलू. श्री, तू आराम कर, आम्ही आहोत बाहेर, विजयराव म्हणाले. ठीक आहे, श्री म्हणाला आणि त्याने डोळे बंद केले.